आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू सराव संच 2.2 मधलं एक उदाहरण. उदाहरण काय आहे? त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. जर PQ बरोबर 11, PR बरोबर 17, PS बरोबर 13 असेल तर QR ची लांबी काढा. तेव्हा या आकृतीमध्ये दिलाय की त्रिकोण PQR आहे, त्यात S हा मध्यबिंदू आहे. S हा जर मध्यबिंदू असेल तर या PS ला आपल्याला काय म्हणता येईल? मध्यगा. मग आपल्याला दिलं काय की त्रिकोण PQR आहे, PS ही मध्यगा आहे, मग याचा अर्थ आपल्याला अपोलोनियस प्रमेय लावता येईल. या त्रिकोणामध्ये जर एक मध्यगा दिली असेल तर अपोलोनियस प्रमेय लावता येते. अपोलोनियस प्रमेयानुसार काय लिहिता येईल की आता ही मध्यगा आहे, ज्या बाजूवर मध्यगा काढली ती बाजू सोडून देऊ, उरलेल्या दोन बाजू कोणत्या आहेत? PQ आणि PR. मग PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर 2 PS वर्ग अधिक 2 QS वर्ग. 2 QS वर्ग हे अपोलोनियस प्रमेय आहे. मग लिहू त्रिकोण, कोणता त्रिकोण? PQR मध्ये, त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. हा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे म्हटल्यानंतर आपण अपोलोनियस प्रमेय लावूया. अपोलोनियस प्रमेयानुसार काय येईल की अपोलोनियस प्रमेय काय म्हणते की ही जर मध्यगा असेल तर या दोन बाजूचा वर्ग म्हणजे PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर 2 PS वर्ग अधिक 2 QS द्या किंवा SR द्या काही चालत नाही. QS चा वर्ग. कोणतं प्रमेय? अपोलोनियस चे प्रमेय. अपोलोनियस चे प्रमेय. आता काय काय दिलाय ते लिहून टाकू. PQ आपल्याला किती आहे? 11 चा वर्ग अधिक 17 चा वर्ग बरोबर 2 PS माहिती आहे का बरोबर? PS 13. 13 चा वर्ग अधिक 2 QS चा वर्ग. 11 चा वर्ग किती? 121. 17 चा वर्ग 289 बरोबर 2 × 13 चा वर्ग 169 अधिक 2 QS चा वर्ग. या दोघांची बेरीज करू. 9 × 1 = 10, 8 × 2 = 11, 4 = 10 बरोबर 2 × 169 अधिक 2 QS चा वर्ग. आता दोन्ही बाजूला जर दोन्ही भागलं तिथे 410 दोन्ही भागलं तर 205 बरोबर 2 भागलं तिथे 2 कटल म्हणजे किती? 169 अधिक QS चा वर्ग. 2 भागले. काय केलं आपण? 2 समीकरणाच्या दोन्ही बाजूला 2 भागलं. मग काय येईल? म्हणून 205 + 169 बरोबर QS चा वर्ग. म्हणून QS चा वर्ग बरोबर 15 × 9 = 6, आता वापस 10 × 7 = 3, 0. म्हणून QS वर्गमूळ काढलं तर काय? QS बरोबर 6 वर्गमूळ काढले. आता वर्गमूळ काढले, वर्गमूळ काढल्यावर 2 चिन्ह यायला पाहिजे होते, प्लस आणि मायनस. परंतु हा रेषाखंड आहे आणि रेषाखंडाची लांबी कधीही ऋण नसते, म्हणून आपण धनचाच विचार केला फक्त. म्हणून QS बरोबर किती घेतलं? 6. आता आपल्याला काढायचं काय? QR काढायचं आहे. QS ची लांबी मिळाली 6. मग इथं दिलं आहे की बिंदू S हा QR चा मध्यबिंदू आहे. हा S हा QR चा जर मध्यबिंदू असेल तर QS बरोबर QS हा कोणाचा अर्धा असेल? तर QR चा. म्हणून इथे लिहू, परंतु QS बरोबर 1/2 QR. 1/2 QR कारण इथे लिहिलं आहे बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे याचा अर्थ QS बरोबर 1/2 QR म्हणजेच QR बरोबर 2 × QS बरोबर 2 × 6 बरोबर किती? 12. म्हणजे QR बरोबर किती आलं? 12 एकक. काहीच दिलं नाही सेंटीमीटर म्हणून, सेंटीमीटर मीटर म्हणून आपण याला लिहिलं 12 एकक. ओके, समजलं सगळ्याला?
आता दुसरे उदाहरण पाहू. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये त्रिकोण एबीसी मध्ये एबी बरोबर 10, एसी बरोबर 7, बीसी बरोबर 9, तर बिंदू सी मधून बाजू एबी वर काढलेल्या मध्यगेची लांबी किती. आता बिंदू सी मधून बाजू एबी वर काढलेली मध्यगा, मग मी आकृती काढली पहा. हा त्रिकोण एबीसी काढला, या त्रिकोण एबीसी मध्ये बिंदू सी मधून बाजू एबी वर काढलेली मध्यगा काढली. ती मध्यगा तो बिंदू सी मधून काढलेली मध्यगा बाजू एबीला कुठे छेदते, डी मध्ये छेदते, असं त्या इथं दिलं. मग मी तरी समजा त्रिकोण एबीसी मध्ये एबीसी मध्ये बिंदू सी मधून बाजू एबी वर काढलेली मध्यगा बिंदू डी मध्ये छेदते. माहित नाही आपल्याला कोणत्या बिंदू छेदते, ते दिलं नव्हतं पण आपण ते लिहिलं. समजा त्रिकोण एबीसी मध्ये बिंदू सी मधून बाजू एबी वर काढलेली मध्यगा बिंदू डी मध्ये छेदते, म्हणून याचा अर्थ हे सीडी काय होईल, मग मध्यगा. म्हणून रेख सीडी ही मध्यगा आहे. आता ही मध्यगा आहे. आता ही जर मध्यगा असेल, सीडी जर मध्यगा असेल, तर एडी ची लांबी कोणाच्या अर्धी असली पाहिजे, एबीच्या. म्हणून एडी बरोबर काय लिहिलं, आपल्याला 1/2 एबी. एडी बरोबर 1/2 एबी, कारण डी हा मध्यबिंदू आहे. आता एडी बरोबर 1/2, एबी ची लांबी किती आहे बरोबर, एबी 10 आहे. 10 म्हणजे 10. एडी बरोबर किती आलं, 5. एबी बरोबर एडी बरोबर 5 आलं. आता या त्रिकोणामध्ये हे सीडी जर मध्यगा असेल, तर याला आपण प्रमेयलाच आहे. हे सीडी जर मध्यगा घेतली, तर ही सीडीच्या मध्यगा ज्या बाजूवर पडते ती बाजू सोडून देऊ. उरलेल्या दोन बाजू कोणत्या आहेत, एसी आणि बीसी, म्हणजे एसीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. म्हणून एसीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग बरोबर काय, 2 गुणिले मध्यगा कोणती आहे इथं, सीडीचा वर्ग अधिक 2 गुणिले इकडची बाजू घ्या एडी किंवा इकडची बाजू घ्या, 2 गुणिले एडीचा वर्ग. कोणतं प्रमेय आहे, अपोलोनियस प्रमेय. म्हणून आता एसीची लांबी किती आहे, एसी बरोबर किती आहे, 7/7 वर्ग. बीसी किती आहे, 9/9 वर्ग बरोबर 2 गुणिले सीडीचा वर्ग अधिक 2 गुणिले एडीची किंमत किती आहे, 5/5 वर्ग. 7/7 वर्ग किती, 49 अधिक 9/81 बरोबर 2 गुणिले सीडीचा वर्ग अधिक 2 गुणिले 25. या दोघांची बेरीज करू, 9 आणि 1 10, 8 12 13, 130 बरोबर 2 गुणिले सीडीचा वर्ग अधिक 2 गुणिले 25. मुद्दा मी लिहू, त्याचा गुणाकार केला नाही, कारण मला दोन्ही भागायचं सगळ्यांना. मग याला जर दोन्ही भागलं तर काय इथे येईल, 65 बरोबर सीडीचा वर्ग अधिक 25. काय केलं, दोनने भागले काय, 25 आता इकडून आलो, 65 वजा 25 बरोबर सीडीचा वर्ग. म्हणून सीडीचा वर्ग बरोबर 65 मधून 25 गेले किती आले, 40. म्हणून सीडी बरोबर वर्गमूळ 40. काय केलं, दोन्ही वर्गमूळ काढले, तरी वर्गमूळ काढले. म्हणून सीडी बरोबर आता वर्गमूळ 40 कोणाचा वर्ग नाही, त्यामुळे वर्गमूळ लिहिणार नाही. बघा ते त्या 40 ची आपण फोड करू, फोड अशी करू की एक मोठ्यात मोठी त्या दोन अवयवापैकी एक संख्या ही मोठ्यात मोठी पूर्ण वर्ग संख्या असली पाहिजे. एक संख्या ही मोठ्यात मोठी पूर्ण वर्ग संख्या असली पाहिजे. मग काय त्याचे त्याच्या अवयव पडतात, 10 गुणिले 4, 10 चौक 40. आता कोणते बाकीचे कोणते पडले तर त्याच्यापैकी एक संख्या याच्यापेक्षा मोठी पूर्ण वर्ग मोठी संख्या मिळणार नाही, 10 गुणिले 4. म्हणून सीडी बरोबर हेच का पाडले लक्षात आलं का, कारण 40 चे अवयव 8 म्हणजे 40 पण मिळतात, पण 8 आणि 8 कोणाचा वर्ग नाही, 5 कोणाचा वर्ग नाही,
10 गुणिले 4 आपण का पाडले, कारण 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे आणि याच्याशिवाय दुसरे काही अवयव पडणार नाही की त्यात मोठ्यात मोठी पूर्ण वर्ग संख्या मिळेल. मग 4 वर्गमूळ किती येईल? 2, वर्गमुळात 10. आता सीडी ही काय? मध्यगा. आपल्याला विचारलं काय होतं? मध्यगीची लांबी. मग सीडी ही मध्यगा आहे, मध्यगीची लांबी मिळाली. तर डी हा आपण उदाहरण सोडवण्यासाठी घेतला होता, म्हणून लिहू बिंदू सी मधून बाजू एबी वर काढलेल्या आपल्याला मध्यगीची लांबी तर मिळाली, पण आपल्याला उत्तर लिहायचं आहे सी आहे. डी हा बिंदू आपण आपल्या उदाहरण सोडवण्यासाठी घेतला होता, म्हणून बिंदू सी मधून बाजू एबी वर काढलेल्या मध्यगेची लांबी 2 वर्गमुळात 10 एकक आहे. 2 वर्गमुळात 10 एकक आहे. समजलं का? ओके.